ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कळत नकळतपणे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या तरुणांना पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसारखंच निर्मळ जीवन जगता यावं यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांच्याकडून शहरभरात गुन्हेगार सुधार योजना राबवण्यात येते. या योजनेद्वारे शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारांचा मेळावा घेऊन त्यांचं समुपदेशन करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचं बंधपत्र लिहून घेतलं जातंय. शुक्रवारी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात असाच गुन्हेगार सुधार मेळावा पार पडला. यावेळी जवळपास 69 गुन्हेगारांनी बंधपत्र लिहून दिलं असल्याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली आहे. नाशिक शहरात माननीय पोलीस आयुक्ताच्या संकल्पनेतून गुन्हेगार सुधार मेळावा आपण कार्यक्रम आयोजित करत असतो. मागील महिन्यात देखील परिमंडळ 2 अंबड आणि नाशिक रोड येथे गुन्हेगार सुधार मेळावा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये एकूण 121 लोकांचे आपण शांतता ठेवण्याबद्दलचे बॉन्ड घेण्यात आले होते. आज देखील सातपूर पोलीस स्टेशनला आपण हा मेळावा आयोजित केला होता आणि 67 लोकांचे आपण शांततेबद्दलचे बॉन्ड घेतलेले आहेत. यामागची मुख्य संकल्पना अशी होती की जे कोणी जाणीवपूर्वक ह्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्यांना जर आपलं क्षेत्र बदलायचं आणि त्यांना सन्मानाने आणि ताठपणाने जगायचं असेल तर अशा लोकांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना रोजगाराचे आणि मानसोपचार तज्ज्ञांची देखील मदत उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून त्यांना पुन्हा मोक्का, तडीपारी, MPD यासारख्या कठोर कारवाईला सामोरं जागणार जाता जाऊ लागू नये आणि त्यांना ताठपणाने समाजात जगता सुद्धा येईल. या दृष्टिकोनातून माननीय पोलीस आयुक्त श्री दीपक पांडे सर यांच्या संकल्पनेत हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज देखील सातपूरला जवळपास 67 गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या इस्मांनी बॉन्ड लिहून दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः आता इथे स्टेजवर येऊन देखील काही लोकांनी भाषण केलं की आम्ही देखील हा गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडून देणार आहोत आणि माननीय पोलीस आयुक्तांचे त्यांनी आभार मानलेले आहे आणि नाशिक शहरातील सर्व जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या इस्मांना देखील मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त प्रकारे ह्या मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडून द्यावी. आपल्याला जी काही मदत लागेल ते आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत, ती सर्व मदत आपल्याला पुरवतील. दरम्यान आतापर्यंत 100 अधिक गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचं बंधपत्र लिहून घेण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आलंय. तर या योजनेअंतर्गत अनेक सराईत गुन्हेगारांवर करण्यात आलेली मोक्का अंतर्गत कारवाई देखील रद्द करण्यात आली आहे. यामुळे कळत नकळत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या तरुणांना सर्वसामान्य जीवन जगता यावं यासाठी पोलीस प्रशासनाकडून या योजनेद्वारे करण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाचं कौतुक केलं जात आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर.